नमस्कार मित्रांनो, मी के जी कपते, प्रशिक्षक प्रकल्प सल्लागार. मित्रांनो, चला समजून घेऊया आज मुद्रा योजनेतले बारकावे. हा व्हिडिओ मी बऱ्याच लोकांचा, जे बिझनेस करणारे आहेत त्यांचे प्रश्न येतात त्यांच्यासाठी बनवत आहे. मित्रांनो, सुरुवातीला सांगतो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मुद्रा योजना जसंही मोदी सरकार आलेलं आहे तेव्हापासून सुरुवात केलेली आहे, पण आणखीही बऱ्याच लोकांना मुद्रा योजनेची क्लिअर माहिती नाही आहे. म्हणून आज थोडंसं यातले मेजर बारकावे काय आहेत हे सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो. मित्रांनो, मुद्रा योजना कुठल्याही बँकेतनं करता येऊ शकते, कुठल्याही, अगदी कुठल्याही, मग ती नॅशनलाइज असो, प्रायव्हेट असो, कॉपरेटिव्ह बँक असो, अजून कुठलीही बँक असो, कुठल्याही योजनेतनं, कुठल्याही बँकेतनं आपल्याला मुद्रा योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो. मुद्रा योजनेमध्ये तीन प्रकार आहेत. पहिला आहे ज्याला म्हणतो शिशू, ज्याची मर्यादा आहे 50,000 रुपयापर्यंत. आता शिशू म्हणजे काय? छोटासा उद्योग सुरुवात करायचा आहे आपल्याला, आणि त्या छोट्याशा उद्योगाची मर्यादा किती आहे? 50,000. म्हणजे 50,000 रुपयापर्यंत कर्ज घेण्यासाठी आपण एखादी प्रस्ताव दाखल करायचा असेल, एखादी उद्योग करायचा असेल, त्याची मर्यादा 50,000 आहे. आणि खूप सारे असे उद्योग येतात जे छोटे छोटे असतात, ज्यांना 50,000 ही खूप झालं. असे भांडवलाचं, जसं की भाजीपाल्याचा व्यवसाय आहे, किंवा तुमचं थोडक्यात एखादी कॉम्प्युटर घेऊन व्यवसाय सुरुवात करायचा, अशा गोष्टी ज्या 50,000 होऊ शकतात. अशी व्यक्ती ज्यांनी आयुष्यामध्ये कधीही सुरुवात केली नाही पण पहिल्यांदा उद्योगाला सुरुवात करते, अशी व्यक्ती यामध्ये अर्ज करू शकतो मुद्रा योजनेसाठी. सहसा ज्या बँकेमध्ये आपलं खातं आहे त्या बँकेमध्ये हे प्रपोजल करणं सर्वात चांगलं, कारण आपल्याकडे ऑलरेडी सेव्हिंग अकाउंट त्या बँकेमध्ये असतं आणि त्या अकाउंटवरनं आपली काय पत आहे हे बँक आपल्याला बघू शकते. म्हणून दुसऱ्या बँकेत न फिरलेलं बरं. हातगाडीवाले असतात, रस्त्यावर चालणारे असतात, किंवा छोटेसे ज्याला म्हणतो चांभार काम करणारे असतात, सुतारकाम, लोहारकाम, अशा व्यक्तींसाठी हे पहिल्यांदा कर्ज प्रकरण करत असताना आपण या शिशूसाठी कर्ज करू शकतो. आता पहिल्यांदा ज्यावेळेस आपण अर्ज करायला जातो तर आपल्याला काय लागतं? तर आपले KYC डॉक्युमेंट लागतात. थोडक्यामध्ये ज्याला म्हणतो आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, त्याचबरोबर तुम्ही कोणता उद्योग करणार आहात त्याचं छोटासा एक पानामध्ये प्रकल्प अहवाल, म्हणजे मी नेमकं काय करणार आहे, जागा कुठं आहे, त्या जागेचे पेपर म्हणूया आपण, जे काही भाड्याने जागा असेल तर त्याचे काही भाड्याचा ॲग्रीमेंट असेल तर हे डॉक्युमेंट लागतात. मित्रांनो, हे झालं शिशूच्या बाबतीत. आता शिशूच्या नंतर गाईडलाईन्स काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहितीच आहे की मी क्लिअर कट GR वाचून GR प्रमाणे तुम्हाला ही सगळी माहिती देत असतो. लोक काय बोलतात किंवा लोकांना काही इन्फॉर्मेशन देतात त्याचा काही संबंध नाही आहे. आता शिशूच्या नंतर जे काही येतं ते म्हणजे किशोर. किशोर याचा अर्थ थोडंसं मोठं झालं, म्हणजे ते बाळ ज्या बाळाला आधी मदत केली ते बाळ आता थोडंसं मोठं झालं, किंवा ज्याचा ऑलरेडी उद्योग आहे आणि त्याला थोडंसं मोठं करण्यासाठी मदत पाहिजे, ते झालं किशोर. आणि किशोरची मर्यादा किती आहे? तर मग 5 लाख. 5 लाखापर्यंत किशोरमध्ये मदत केली जाते. आता यामध्ये एक गंमत अशी येते की ऑलरेडी उद्योग आहे, किशोर कोणाला करता येतं? ज्याचा ऑलरेडी उद्योग आहे, म्हणजे छोटा उद्योग आहे, त्याची मर्यादा 5 लाख आहे. आणि 5 लाखापर्यंत मग मी बिझनेस करत असेल, किंवा मग ज्याला म्हणतो आपण एखादी मग सर्व्हिस ॲक्टिव्हिटी असेल, मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी काय जे काही असेल, 5 लाखापर्यंतची गरज असणारा व्यक्ती यामध्ये अर्ज करतो. मित्रांनो, यासाठी आता इथं काय लागतं? तर आपले जे शिशूला लागणारे डॉक्युमेंट लागतातच, त्याचबरोबर ऑलरेडी उद्योग असल्यामुळे ITR भरला पाहिजे, इन्कम टॅक्स रिटर्न भरले पाहिजेत, मे बी प्रॉफिट असो, लॉस असो, जे काही असेल, किंवा प्रॉफिटच नाही असं गृहीत धरलं तरीसुद्धा ITR भरला पाहिजे, कारण माझा बिझनेस आहे. म्हणून तर मी किशोरमध्ये अर्ज करतो, म्हणून ITR लागतो. ITR किती वर्षाचा लागतो? ॲटलिस्ट कमीत कमी 1 वर्षाचा तरी असलाच पाहिजे. जेवढे जास्त ITR तेवढं तुमचं वेटेज जास्त. मग हे कुठल्या बँकेत करता येतं? जिथं तुमचं ऑलरेडी बँकेत खातं आहे, विशेष करून उद्योगाचं खातं आहे, ज्याचं करंट अकाउंट म्हणतो थोडक्यात. उद्योगाचं खातं म्हणजे काय? करंट अकाउंट असतं. तर करंट अकाउंट उघडायला काय लागतं? उद्योगाधार किंवा शॉप ॲट लायसन्स लागतं.
पण अशा प्रकारचं एखादं उद्योगाचं करंट अकाउंट आहे अशा व्यक्तींनी यामध्ये अर्ज करता येऊ शकतो किशोर। आता ज्यांनी शिशूचं लोन घेतलं आहे ऑलरेडी 50,000 तर तो किशोरची मागणी करू शकतो का? तर हो करू शकतो, कारण त्याचं रिपेमेंट व्यवस्थित असेल आणि त्याने सगळं काही आपण घेतलेल्या कर्जाचं रिपेमेंट परतफेड व्यवस्थित केलं असेल, बँकेला असं वाटत असेल की हा हे योग्य आहे, हा उद्योजक योग्य आहे, हा व्यक्ती योग्य करू शकतो, तर तो किशोरसाठी मागणी करू शकतो आणि बँक त्याला किशोरमध्ये लोन देऊ शकतो। तर मित्रांनो हे झालं 5 लाखाच्या मर्यादेतलं किशोर। एक लक्षात घ्या, मुद्रामध्ये आपल्याला कॉन्ट्रीब्युशन लागतं, आपलं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन भरावं लागतं, जे काही बँकेप्रमाणे असेल 15%, 20%, मॅक्झिमम 25% आपलं कॉन्ट्रीब्युशन असणं गरजेचं। तर आता ह्या मुद्रामध्ये प्रत्येक बँकेला टार्गेट आहे आणि ते टार्गेट त्यांना पूर्ण करावं लागतं, म्हणून मग बँक कोणत्या व्यक्तीला पहिल्यांदा कर्ज देण्याचा प्रयत्न करते की ज्यांचं आपल्याकडं ऑलरेडी खातं आहे, ज्याची हिस्ट्री आपल्याला माहिती आहे, ज्याचा सिबिल स्कोर चांगला आहे, अशा व्यक्तींना देण्याचा प्रयत्न करते टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी। आता हे किशोरच्या नंतर येतं ते मुद्रामध्ये, ते म्हणजे तरुण, म्हणजे शिशू, सुरुवातीला थोडासा मोठा झाला किशोर आणि किशोरच्या नंतर यंग झाला, तरुण झाला, म्हणून हे तरुणाचं लोन झाला तो, म्हणजे ज्याचा ऑलरेडी खूप दिवसापासूनचा बिझनेस आहे, जो व्यवस्थित चालवतो, अशी व्यक्ती ज्यांचं कमीत कमी 3 वर्षाचा ITR आहेच आहे, तरुण म्हणजे थोडा मोठा झालेला असेल तर त्याचं ITR 3 वर्षाचा असणं कंपल्सरी आहे, राहायलाच पाहिजे कमीत कमी 3 वर्षाचा, अशी व्यक्ती किंवा असा उद्योग, असा उद्योग तरुणासाठी अर्ज करू शकतो। मग तरुणाची मर्यादा किती आहे? आपण पाहिलं शिशूची 50,000 आहे, 50,000 पुढं ज्याचा उद्योग चालू आहे अशा व्यक्तीची किशोरमध्ये 5 लाख आणि मग तरुणासाठी 5 लाख ते 10 लाख, म्हणजे आपला बिझनेस असेल किंवा समजा एक मेडिकल शॉप आहे, मेडिकल शॉपला CMEGP PMEGP जाता येत नाही, कुठल्याही शॉपला, रिटेल शॉप असेल, स्टेशनरी शॉप असेल, कुठल्याही शॉपला कर्ज मागता येत नाही PMEGP CMEGP, कारण तिथे बिझनेस अलाउड नाही आहे, रिटेलिंग अलाउड नाही आहे, मग अशा व्यक्तीने मुद्रामध्ये अर्ज करू शकतो आणि ज्याची लिमिट मी तुम्हाला आत्ता सांगितली ती 10 लाखाची आहे। आता इथं सगळे सुरुवातीचे डॉक्युमेंट त्याबरोबर आपलं बॅलन्स शीट लागेल, कारण गेल्या 3 वर्षात आपला बिझनेस काय चालतो या सगळ्याचं बॅलन्स शीट लागेल। तुमच्याकडं जो काही स्टॉक आहे, म्हणजे तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे, तर तुमच्याकडं काय स्टॉक आहे त्याचं सगळं विवरण लागेल आणि गेल्या 3 वर्षाचा पूर्ण टर्नओव्हरची इन्फॉर्मेशन लागेल, तुमचा बिझनेस किती, आता हे करत असताना सगळा टर्नओव्हर वगैरेचा लागेल तर तो प्रॉफिटमध्ये लागेल, कारण शेवटी बँक हा विचार करणार की जे प्रॉफिटमध्ये चालतं तोच माझी परतफेड करू शकेल, म्हणून जो बिझनेस प्रॉफिटमध्ये चालतो त्यालाच तरुणामध्ये गृहित धरलं जाईल, ज्याची मर्यादा 10 लाखापर्यंत आहे। तर अशी ही मुद्राची योजना आहे, ज्याला म्हणतो आपण सुरुवातीला शिशू, त्यानंतर किशोर आणि तरुण। आता मित्रांनो ही सगळे जे आहे, किशोर झालं, तरुण झालं किंवा शिशू झालं, हे तीनही मुद्राच्या योजनेमधनं आपण जात असताना ज्यांनी शिशू घेतले तो किशोर घेऊ शकतो, ज्यांनी किशोर घेतले तो तरुण घेऊ शकतो, हा एक मुद्दा। म्हणजे एकाच व्यक्तीला 3 वेळेस डोस मिळू शकतो का? तर हो मिळू शकतो, कारण त्याला डोस दिला पाहिजे तो मोठा होण्यासाठी, तो करू शकतो। एक दुसरी गोष्ट अशी आहे की यामध्ये काही प्रमाणामध्ये ज्याला म्हणतो आपण व्याजामध्ये सूट दिली जाते, सबसिडी हा प्रकार नाही आहे मुद्रामध्ये, व्याजामध्ये कमी व्याजदर दिला जातो, ते बँक टू बँक वेगळं पडतं, म्हणजे जवळजवळ 50% व्याजदर, जो काही बँकेचा व्याजदर असेल त्याच्या 50% गृहीत धरा आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्यामध्ये करता येतं। आता अर्ज करायचा आहे, समजा मुद्रामध्ये अर्ज करायचा आहे तर मी आता जसं सांगितलं की आपण कुठल्या स्टेजला येतो, आपल्याला नेमकं काय आहे हे एक्सपेक्टच करायचं नाही कोणीही की मुद्रामध्ये मी नवीनच उद्योग सुरुवात करतो आणि मला 5 लाख रुपये द्यावे किंवा 10 लाख रुपये द्यावे, हे एक्सपेक्टच करणं चुकीचं आहे नियमाप्रमाणे, GR प्रमाणे। शेवटी बँक काय करतो तो भाग वेगळा, पण GR प्रमाणे, GR असं आहे म्हणजे गव्हर्नमेंटचं जे काही ज्याला म्हणतो आपण या मुद्राची योजना आहे ती अशी आहे जसं मी सांगितलं तसं। आता यामध्ये कुठलंही तारण नाही, विनातारण, पण विनातारण याचा अर्थ काय झालं मित्रांनो,
तुम्ही जे कर्ज घेताय ना त्या कर्जातनं जे काही मत्ता निर्माण होती का नाही ती तारणच असती. विना तारण याचा अर्थ दुसरं कुठलंही तारण मागितलं जात नाही. याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे जे काही तुम्ही ते 50,000 रुपये घेतले आणि त्याच्यातनं भांडवलामधून तुम्ही जे काही भांडवल निर्माण केलं, माल आणलं, तर ते तारणच असते बँकेकडे. उद्या चालून तुम्ही पैसे नाही भरले तर ते उचलून घेऊ शकतात. मित्रांनो, विना तारण याचा अर्थ असा नाही की सगळंच काही फ्री भेटते. तर मित्रांनो, हे झालं मुद्रा. अत्यंत सोप्या भाषेत मी मराठीमध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, कारण बरेचसे बिझनेस करणारे लोक, जसं आत्ता मी सांगितलं, ज्यांना CMEGP जाता येत नाही, ज्यांना PMEGP जाता येत नाही, त्यांना PMFEमध्ये जाता येत नाही, अशा व्यक्तींसाठी म्हणून ही मुद्रा योजना खूप सुंदर योजना शासनाची आहे आणि बऱ्याच प्रमाणात शासनाने मदत केलेली आहे. त्याचा लाभ घ्यायला हरकत नाही. आपल्याला काही शंका असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा किंवा या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये टाकायला हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पाहत रहा माझे यूट्यूब चॅनल ई कत्ते. धन्यवाद मित्रांनो.